नमस्कार सिटी न्यूजच्या प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। मी गोपाल आदागड वावा भटकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू झालेलो आहोत। तुम्हाला असं वाटलं असेल की आम्ही कोणत्या तरी मंदिरात बसलेलो आहोत, सदर आम्ही कोणत्याच मंदिरात नाही तर एका माऊलीच्या घरी बसलेलो आहोत। ते माऊलीचं घर इतकं महान आहे की बडनेरामध्ये त्या घराला परिचयाची गरज नाही। हे घर आहे अनिलभाऊ वनवेचं, जुनी वस्ती येथील कंपा बारीपुरा चौकातील अनिलभाऊ वनवेच्या घरी बसलेला आहोत। त्यांची जी मुलगी आहे ऋतुजा वनवे यांनी वर्ल्ड रेकॉर्ड योगामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड बनवला, तिचीच मुलाखत घेण्याकरता आज आम्ही आपल्यासमोर सादर झालेलो आहोत। त्यासोबतच वने जो परिवार आहे हे देशभक्तीसाठी नावाजलेला आहे, देशभक्ती त्यांच्या मनात आहे आणि देशभक्ती मनात घेऊन वारकरी संप्रदायासोबत त्यांनी नातं जोडलं आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुचिताई वनवे हे सुद्धा समाजामध्ये चांगल्या तऱ्हेने या कोरोनाच्या वातावरणामध्ये अधिक समाजसेवा ते करून राहिलेले आहेत। परंतु यावेळेस आम्ही त्यांची जी मुलगी आहे ऋतुजा वनवे हिच्यासोबत आम्ही मुलाखत करणार आहोत, कारण तिने गेल्या जून 2020 जे अकॅडमी भरली होती ते ऑनलाईन मास एक्झिबिशन टॅलेंट एक्झिबिशन यामध्ये तिने भाग घेतला होता आणि ती जगातून 5वा क्रमांक पटकविला तर महाराष्ट्रातून 1ला क्रमांक पटकविलेला आहे। याच मुलीच्या मुलाखतीकरता आज आम्ही आपल्यासमोर आलेले आहोत। HUPMमधील BA सेकंडरीला योगाचे क्लास करीत आहे, तसेच गौरव इंटरनॅशनल स्पोर्ट अकॅडमी अमेरिका या संस्थेने ही जी ऑनलाईन मास टॅलेंट एक्झिबिशनची स्पर्धा आयोजित केली होती। ही स्पर्धा 20 जूनला संपन्न झाली, त्यापैकी महाराष्ट्रातून फक्त ऋतुजा वनवे हिने सहभाग घेतला होता आणि या सहभागामध्ये तिचा 5वा क्रमांक तर महाराष्ट्रामध्ये 1ला क्रमांक हिने पटकावलेला आहे। आपल्यासोबत ऋतुजा वनवे आहेत। ऋतुजा, तुला सिटी न्यूजतर्फे हार्दिक शुभेच्छा, तिने महाराष्ट्रातून 1ला क्रमांक पटकवलेला आहे। मला पहिला प्रश्न हा आहे की तू या योगा या विषयाकडे कसं काय वळण झालं? पहिले मी आठवीत असताना मलखाम इथे जॉईन केलं। मलखाम मी HVPMला पहिले शिकायची, त्यानंतर मी 2 वर्ष झाले माझी 10वीची एक्झाम झाली, त्यानंतर मी जिमनॅस्टिकला ॲडमिशन घेतली। जिमनॅस्टिक केलं मी 1 वर्ष, त्यानंतर मी स्विमिंगकडे वळले, त्यानंतर काही फ्रेंड्सच्या मार्गदर्शनातून मी BA योगाला ॲडमिशन घेतली आणि तिथे मग मी योगा सुरू केला, माझं तिथून योगाचं करिअर सुरू झालं। त्यानंतर मी माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार छोट्या मोठ्या मॅचेस खेळत राहिले, त्याच्यात माझा नंबर येत गेला। मग आता लॉकडाऊनमुळे असं झालं की प्रॅक्टिस करायला जागा नसल्यामुळे मी घरी प्रॅक्टिस करायचे आणि घरी प्रॅक्टिस करून मी 6 ते 8 प्रॅक्टिस केली। त्यानंतर मला काही फ्रेंड्सकडून माहिती पडलं की इथे अशा अशा मॅचेस चालू आहेत, तू फ्लेक्झिबल आहेस, तू खेळ। मग त्यानंतर मी मॅचेस खेळल्या। पहिले मी राष्ट्रीय स्तरावर मॅचेस खेळली, त्यामध्ये मी भारतातून 5वी आली, त्यानंतर महाराष्ट्रातून मी 1st आली त्याच मॅचेसमध्ये। नंतर काही एका महिन्यानंतर हे योगाचा वर्ल्ड रेकॉर्डची मॅचेस होती, त्यामध्ये पण माझा नंबर लागला। या वर्ल्ड रेकॉर्डच्या मॅचेसमध्ये 477 जण होते, त्यानंतर त्यात 375 जण हे यांची निवड झाली, त्यामध्ये माझा पण नंबर आहे। आणि यात असं होतं की गौरव इन्स्टिट्यूट आहे अमेरिकेचं, त्यांनी हे मॅचेस ऑर्गनाईज केली होती आणि ही ऑनलाईन मॅचेस होती, त्यामध्ये माझी निवड झाली। मुली जे बघितलं या जे यंग पिढी आहे आजची, तुझा तू तरुण आहे, जे यंग पिढी आहे ती इंजिनिअरिंगकडे मेडिकलकडे किंवा बाकीच्या विषयाकडे वळतात, तू हे योगा कसं काय म्हणजे आधीपासून तुझ्या मनात ठरवलं होतं की बाबा योगाच करायचं किंवा नेमकं की कुठंतरी मूळ परिवर्तन झालं नाही आपल्याला हे करायचं पण आता आपल्याला? मुली जे बघितलं या जे यंग पिढी आहे आजची, तुझा तू तरुण आहे, जे यंग पिढी आहे ती इंजिनिअरिंगकडे मेडिकलकडे किंवा बाकीच्या विषयाकडे वळतात, तू हे योगा कसं काय म्हणजे आधीपासून तुझ्या मनात ठरवलं होतं की बाबा योगाच करायचं किंवा नेमकं की कुठंतरी मूळ परिवर्तन झालं नाही आपल्याला हे करायचं पण आता आपल्याला हे करायचं असं कुठंतरी झालं का? हो, म्हणजे नेमकं मी पहिले मलखांब करायची, त्याच्यामुळे माझी बॉडी फ्लेक्झिबल होती आणि ती बॉडी फ्लेक्झिबल असल्यामुळे मला मार्गदर्शन मिळालं की तू हे घे, तू इथे काहीतरी करू शकते, आणि मला इंजिनियर मुळात करायचं नव्हतंच, म्हणून मग मी योगा हे निवडलं।
तुने वर्ल्ड रेकॉर्ड बनवला, महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पटकवलेला आहे, याचं श्रेय कोणाला? आई वडिलांनंतर आहेत, पण गुरुजन कोण आहे नेमके? गुरुजन तर माझे सर्वच आहेत आणि मी सेल्फ प्रॅक्टिस करते, त्यामुळे माझे म्हणजे शिष्य पण माझ्या नेहमी सोबत असतात, त्यामुळे सगळ्यांना श्रेय याचं। बरं, पण ठीक आहे, आता पुढे भविष्यात काय अजून काय सपना आहे? पुढे मला करिअर म्हणजे योगातच करायचं आहे, मला योगामध्येच माझं काहीतरी म्हणजे असं ओळख असली पाहिजे माझी एक योगामुळे, तर मला करिअर योगामध्येच करायचं आहे। बटनेरा अमरावतीमध्ये एचयूपीएममध्ये करणार आहे की कुठे बाहेरगावी जाऊन अजून कुठेतरी याच्यापेक्षा जास्त? म्हणजे मी प्रयत्न तर बाहेरगावचा करेलच, परंतु तो पर आपल्या अमरावती असं सफिशियंट आहे, इथे एवढं माननीय अशी पद्मश्री असलेले प्रभाकरराव जी वैद्य साहेब यांनी एवढी मोठी स्पोर्ट इन्स्टिट्यूट आपल्याला इथे दिलं आहे अमरावतीत, तिथून बाहेर देशातून लोक येतात शिकायला इथे, तर मला असं वाटतं की बडनेरातले लोकांनी पण तिथे लाभ घेतला पाहिजे जशी मी सध्या घेतली। योगा हा शब्द सर्वांना माहिती आहे, काही लोक घरी योगा करतात, पण या माध्यमातून या मुलाखतीच्या माध्यमातून असे कोणते आसन आहे की जे सर्वसामान्य जनतेला सरळ करता येईल, 5 मिनिटात करतील, 10 मिनिटात करतील? कारण की आजचं जीवन जे अतिशय गतिशील झालं आहे, जलद झालं आहे, त्यामुळे असे कोणते 2-3 आसन आहे की जेणेकरून फिटनेस प्रत्येक माणसाचं फिटनेस राहील ते तुला तू सांग। पहिले एक आहे वृक्षासन, जे अतिशय इझी आसन आहे, कुणी पण करू शकतं, अत्यंत वयस्कर पण करू शकतात आणि माझ्यासारखे पण करू शकतात। त्यानंतर पद्मासन झालं आणि अजून काय हलासन झालं, धनुरासन झालं, असे भरपूर आसन आहेत, खूप इझी आसन आहेत, आसनामध्ये काही कठीणपणा नाही आहे, सगळे आसनं सोपीच आहेत। यामध्ये तुझं नेमकं आसन कोणतं आवडतं? मला आवडतं माझं आसन पूर्ण भुजंगासन, ज्यामुळे म्हणजे पूर्ण बॉडी फोल्ड होते त्याच्यात, त्या आसनातच मला वर्ल्ड रेकॉर्ड मिळालेला आहे। अच्छा, भुजंग आसनातच तुला वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला? आपल्याला तिचं जे आवडतं आहे आसन आहे आणि त्या आसनामुळे तिने जे वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेलं आहे ते आसन आपल्यासमोर करून दाखवत आहे। ते आसन करून दाखवतो, म्हणजे आसन नेमकं कसं आसन आहे ते? हे ते आसन आहे की या आसनामुळे ऋतुजा वनवेला वर्ल्डमध्ये आपलं नाव नोंदविलं आहे आणि महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक आलेली आहे। ऋतुजा वनवे आपल्या टी व्ही स्क्रीनवर दिसत आहे। शिक्षण घेत असताना कधी काही असं होते की बाबा आई वडील आपण शिकतो, पण कुठं आई वडिलांची कुठं ना कुठं खंत असते की बाबा बेटा हे नको करू, ते कर, हे असं का केलं, हे तुझ्यासोबत कधी घडलं आहे? नाही, माझ्याकडे असं तर कधी घडलं नाही, कारण मी जे करते ते माझ्या आई वडिलांना खूप आवडायचं, त्यांनी इन्वेन या लॉकडाऊनमध्ये मला खूप सपोर्ट केला, ज्या माझ्या मॅचेस होत्या त्यांचा सपोर्ट राहिला, तेच माझी प्रॅक्टिस घेत होते, त्याच्यामुळे त्यांनी असं कधी केलं नाही। आणि बाबांनी असं सांगितलं होतं की जे तुला आवडते ते कर, म्हणजे दबावात येऊन काही करायचं नाही, असं बाबांचं माझं वाक्य, दबावात येऊन काहीच करायचं नाही। तू वर्ल्डमध्ये पहिला क्रमांक आली, महाराष्ट्रात वर्ल्डमध्ये 5वा क्रमांक आहे, महाराष्ट्रात पहिला क्रमांक आहे, तू योगाचे धडे घेत आहे, तू BA सेकंडरीला शिकत आहे, आता हा जो योगा आहे हा तुझ्यापुरती मर्यादित राहा की व ती जनतेमध्ये किंवा समाजामध्ये पसरला पाहिजे, तुझी काय इच्छा आहे नाही, कारण तुझं ध्येय काय किंवा बाकीच्या लोकांना तू योगा शिकवणार आहेत का पुढं? हो, मला म्हणजे माझ्यापुरतीच हा योगा मर्यादित नाही ठेवायचा आहे, मला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे, याला सगळ्यांना याचे फायदे जाणून द्यायचे आहेत की या योगामुळे असं होतं, या एज्युकेशनमध्ये काय काय प्रकार असतात, योगाचे पण भरपूर प्रकार आहेत, योगामध्ये जसं शुद्धिक्रिया पण असते ज्यामुळे ती ट्यूब असतात त्या नाकातून वगैरे टाकावं लागतात, असे योगाचे भरपूर प्रकार आहेत आणि मला ते जनतेपर्यंत पोहोचवायचे। सध्या भारतामध्ये आणि देशामध्ये योगाचे एकच गुरु रामदेव बाबा, या योगाच्या निमित्तानं किंवा कोणत्या अजून वेगळ्या कारणानं त्यांची भेट घडली का तुझ्यासोबत? नाही, माझा भेटीचा प्रसंग असा कधी आलेला नाही, पण पुढे जाऊन नक्की येईल, मी प्रयत्न करेल। म्हणजे रामदेव बाबाची भेटण्याची तुझी इच्छा आहे? माझी इच्छा आहे आणि मी त्यांना भेटणार। अच्छा, धन्यवाद। चिटी न्यूजवर आज तिने मुलाखत दिली, आपल्या भविष्याच्या जे भावी आयुष्य जगणार आहे त्याबद्दल तिने सांगितले आहे, त्यासोबतच तिची जी आई वडील आहे ती समाजकार्य करते आणि तीही योगाच्या माध्यमातून समाजकार्य करण्याचं तिचं ध्येय आहे,
तिने प्रत्येक प्रश्न प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्यासमोर मांडलेले आहेत। अशाच प्रकारे पुढच्या हप्ती आम्ही तुमच्यासोबत अजून काही ना काही विशेष आणणार आहोत। इथं आम्ही पूर्णविराम देत आहोत। मी गोपाल तगडे व आबा भटकर सर, सिटी न्यूज, बडनेरा।